हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? मजेत ना? आज आपण अगदी वेगळा पदार्थ पाहणार आहोत. मी प्रीती अनिल अनंतवार, प्रीती अनंतवार रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आंध्र स्टाईल आलम चटणी, आंध्र स्टाईल अप्पे कसे बनवायचे त्याचे व्हिडिओ पाहिलेला आहे. आज आपण इन्स्टंट ओल्या वटाण्यांपासून बनवलेली अप्प्यांची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी मी एक वाटी वटाणे पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतलेले. यासोबत 4-5 लसणाच्या पाक्या टाकून घेणार आहोत. अद्रकाचे छोटे काप करून टाकून घेतलेले आहे. एक हिरवी मिरची किंवा लाल मिरचीचे तुकडे टाकलेले आहे. 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे. मिरच्यांचं प्रमाण तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार टाकावं. सर्व मिश्रण मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे. याला आता एका बाउलमध्ये काढून घेऊ. सर्व मिश्रण एका भांड्यात काढून घेतलं तरी पण मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं मिश्रण असल्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पुन्हा मिश्रण यामध्ये टाकून घेणार आहोत. तोपर्यंत बाकी मसाले टाकून घेऊ. एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे. एक छोटी शिमला मिर्च बारीक चिरलेली टाकून घेतलेली आहे. तुमच्याकडे गाजर असेल तर थोडंसं गाजर चिरून साधारण पाववाटी टाकून घ्यावं. थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी इथे. पाण्याचं प्रमाण आवश्यकतेनुसार टाकावं. सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाकी मसाले पुन्हा टाकून घेणार आहोत. मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे. 1 वाटी रवा मी इथे टाकून घेतलेला आहे. एकदम न टाकता थोडं थोडं टाकावं. यामध्ये 1/2 चमचा मिरे पूड. मिरे पावडरसुद्धा तिखट असते त्यामुळे मिरच्यांचं प्रमाण त्यानुसार टाकावं. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. 1/2 चमचा चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत. 1 चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर. सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे यामध्ये चाट मसाला टाकलेला असल्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच टाकावं. लागल्यास पुन्हा टाकून घेऊ शकता. सर्व बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे. यावर प्लेट झाकून 10-15 मिनिटं ठेवून देऊ. तोपर्यंत आपण अप्प्यांसोबत लागणारी चटणी बनवून घेऊया. अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे मिश्रण 10-15 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर पुन्हा यामध्ये पाण्याची आवश्यकता वाटल्यास टाकून घेऊ शकता. चटणी बनविण्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये 1/2 वाटी शेंगदाणे टाकून घेतलेले आहे. 1/2 वाटी दाळवं टाकून घेऊया. थोडेसे खोबऱ्याचे तुकडे टाकावे. माझ्याकडे नसल्यामुळे मी इथे खोबऱ्याची किस टाकून घेणार आहे, साधारण 2-3 चमचे. तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ते सुद्धा टाकू शकता. साधारण 1 हिरवी किंवा लाल मिरची, चवीनुसार मिरची टाकावी. थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी पुदिन्याची पानं टाकून घेतलेली. यामुळे चटणीची चव खूपच छान लागते. 3-4 लसूण पाक्या टाकलेल्या आहेत. यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1/2 चमचा साखर टाकणार आहोत आवडत असल्यास, पण थोडंसं दही आंबट असल्यामुळे मी इथे साखर टाकलेली आहे. सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक फिरून घेतलेलं आहे आणि यामध्ये जे मिश्रण आहे ते बारीक फिरवल्यामुळे चटणीसुद्धा अगदी मस्त होते. यामध्ये तुमच्या आवडीनुसार साधं किंवा आंबट दही टाकायचं आहे. मी थोडंसं आंबट दही वापरणार आहे आणि 2 चमचे साधं दही वापरणार आहे. पूर्ण मिळून 4 चमचे मी यामध्ये दही टाकून घेतलेलं आहे. चटणी तुम्हाला घट्ट हवी किंवा पातळ हवी त्यानुसार दह्याचं प्रमाण टाकू शकता. अगदी थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि सर्व मिश्रण पुन्हा एकदा बारीक मिक्सरमधून फिरून घेऊया. सर्व मिश्रण मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे. अगदी चटपटीत चटणी तयार झालेली आहे. याला आता आपण बाउलमध्ये काढून घेऊ. ही चटणी तुम्ही डोशासोबत, इडलीसोबत, अप्प्यांसोबत खाऊ शकता. तुम्हाला आवडत असल्यास यावरून जिरे मोहरीचा तडकासुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता. मी थोडीशी यावर कोथिंबीर टाकून या चटणीला बाजूला ठेवणार आहे. वरून तडका देणार नाही. तुमच्याकडे आवडत असल्यास तुम्ही वरून तडका टाकू शकता. चटणीला बाजूला ठेवून देऊ. थोडा वेळ झालेला आहे. आपण गुळपांगूळ तयार करून घेऊया. त्यासाठी मिश्रण वरील झाकण काढून घेतलेलं आहे आणि बॅटर जर जास्तच घट्ट वाढलं तर पुन्हा थोडंसं पाणी टाकू शकता. मी 1/4 चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे. यावर थोडंसं लिंबाचा रस पिळून घेणार आहोत आणि सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया. तुमचा रवा जर जाड असेल तर त्यामध्ये पाणी जास्त शोषलं जाते, त्यामुळे शक्यतोवर मी इथे रवा बारीकच घ्यावा. जाड असेल तर मिक्सरमध्ये फिरून घ्यावा. सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि बॅटर एवढं घट्ट असायला हवं. आता आपे पात्रांमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया. तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशच्या साह्याने तेल चांगलं पसरून घेऊ शकता. गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे. तेलाला चांगलं पसरून घेतलेलं आहे आणि इकडे अप्प्याचं बॅटरसुद्धा मिक्स करून तयार आहे. याला आपण अप्पे पात्रामध्ये टाकून घेऊ. मी इथे 1/6 चमचा घेतलेला आहे. त्या चमच्याच्या साह्याने सर्व अप्प्यां पात्रांमध्ये मिश्रण टाकून घेत आहे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे. सर्व मिश्रण अप्पे पात्रामध्ये टाकल्यानंतर मग गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम करू शकता. अप्पे पात्रामध्ये सुरुवातीला तेल टाकलं होतं. अजून थोडंसं तेल मी सर्व अप्प्यावर टाकून घेणार आहे. तुम्हाला आवश्यकता वाटत नसेल तर तुम्ही वरून तेल टाकलं नाही तरी चालेल. थोडंसं तेल टाकल्यानंतर यावर प्लेट झाकून थोडा वेळ वाफ आणून घेऊया. थोडा वेळ झालेला आहे. झाकण काढून पाहूया आपण. अप्पे मस्त फुगलेले आहेत. आता या सर्व अप्प्यांना एक एक करून पलटून घेऊया आणि समजा अप्पे झाले नसेल तर पुन्हा एक वाफ येऊ द्यावी आणि थोडा वेळ होऊ द्यावे आणि मग पलटवावे. थोडा वेळ झाला. एका साईडनी अप्पे बनून तयार आहे. सर्व अप्प्यांना मी इथे पलटून घेत आहे.
यावर पुन्हा तुम्हाला आवश्यकता वाटल्यास पुन्हा थोडंसं तेल टाकून घेऊ शकता. सर्व आपे पलटून घेतलेले आहे, पुन्हा थोडंसं आप्यांवर तेल टाकून घेत आहे, यामुळे सर्व आपे अगदी मस्त कुरकुरीत होतात. आणि यावर पुन्हा प्लेट झाकून ठेवावी आणि पुन्हा दुसऱ्या साईडने थोडा वेळ होऊ द्यावं. राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा आपण असेच आपे तयार करून घेणार आहोत. थोडा वेळ झालेला आहे, सर्व आपे दोन्ही साईडनी अगदी व्यवस्थित बनून तयार झालेले आहे. एक एक आपे मी प्लेटमध्ये काढून घेत आहे. आपण सर्वजण नेहमी आपे बनवत असतो, पण त्यासाठी आप्याचे मिश्रण आदल्या दिवशी रात्रभर भिजून ठेवावे लागते, त्याला वेळ लागत असतो. पण आज आपण जे मटरपासून आपे बनवलेले आहे ते अगदी इन्स्टंट बनतात आणि तेवढेच वरून कुरकुरीत आणि आतून छान सॉफ्ट लागतात. याची चवसुद्धा अगदी मस्त लागते. आणि यासोबत जी आपण चटणी बनवली, ही चटणी अगदी सुरेख लागते. या चटणीसोबत आपे खाल्ल्यावर आप्यांची चव अजूनच वाढते. ही चटणी तुम्ही दोश्यासोबत, इडलीसोबत सुद्धा बनवू शकता. एक गुळपांगूळ मी इथे तोडून दाखवते. चटणीसोबत हे आपे खाल्ल्यानंतर अगदी चविष्ट लागतात आणि नुसती चटणीसुद्धा अगदी सुरेख लागते. आपेसुद्धा अगदी मस्त झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे हे आपे अगदी इन्स्टंट बनतात. तुमच्याकडे जर कोणी आलं तर तुम्ही ही रेसिपी झटपटीत बनवू शकता आणि चवीलासुद्धा अगदी मस्त आहे. या व्हिडिओप्रमाणेच अजून भरपूर वेगवेगळ्या पदार्थांच्या व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुमची इच्छा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन व्हिडिओ पाहू शकता. अशाच नवनवीन आणि चविष्ट पदार्थांचे व्हिडिओ पाहण्यासाठी प्रीती अनंतवार रेसिपी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.